पुढच्या बातम्यांकडे वळूयात. महत्वाची बातमी, मनोज जरांगेंचा 20 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू होणार आहे. मनोज जरांगेंनी मराठा समाजासह पुन्हा मुंबईला धडकण्याचाही इशारा दिलाय. तर आमच्या मुलाबाळांचं भविष्य हिसकावायला मुंबईमध्ये याल तर ओबीसी शांत बसणार नाही. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी जरांगेंना या शब्दात इशारा दिलाय. स्वसंरक्षणासाठी आम्हाला हत्यारं उगरावी लागतील असं वक्तव्य प्रकाश शेंडगेंनी केलेलं आहे. 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण हे अंतरवाली सुरू करतोय आणि कठोर करतोय. आता मेलो तरी माग आटणार नाही, पण मराठ्यावर गुलाल मी टाकणार आहे. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्हाला सांगतो, मराठे मुंबईत येऊ शकतात बरं का, मला आजच्या झटक्यावर कळलंय. आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक एक खुटी ठोकू शकते ती. मुंबईत आहेत तेवढ्या, तुमचे बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही मराठ्यांच्या वादळापुढे. अरे, आमच्या मुलाबाळांचं भविष्य हिसकावण्यासाठी तुम्ही मुंबईत येणार असाल तर मुंबईचा आमचा हा मुंबईकर जो ओबीसी आहे, जो कुणबी आहे, जो भांड्या आहे, तो शांत बसेल. अरे, तिथं कोळी महिलांच्या हातामध्ये कुकरे असतात. रात्री झोपताना सुद्धा कोयता उशाला असतो आणि दिवसासुद्धा ऊस तोडताना हातातच असतो. जर आमच्या संरक्षणाच्या अंगावर कोणी आला तर संरक्षणासाठी ती आमची हत्यारं जी आहेत ती हत्यारं आम्हाला शेवटी उगरावीच लागेल स्वसंरक्षणासाठी.